मागील 6 महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे वेतन मिळालेले नसल्यामुळे कामगारांनी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात 14 ऑगस्टपासून बेमुदत कामे बंद आंदोलन सुरू केले होते. 15 ऑगस्ट रोजी कामगारांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी बोलावून पालकमंत्र्यांनी 3 दिवसात पगार जमा करण्याची हमी दिल्यानंतर जनविकास कामगार संघाने आपले आंदोलन स्थगित केले आणि 16 ऑगस्टपासून सर्व कामगार कामावरती रुजू झाले. मात्र 500 पैकी 10-12 कामगार व्यक्तिगत कामानिमित्त 16 ऑगस्ट रोजी कामावर येऊ शकले नाही. या कामगारांना रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर भास्कर सोनारकर यांनी संजय पिल्ले यांच्यामार्फत बोलावणे पाठवले. आपल्या कक्षात बोलवल्यानंतर तुम्ही पगारासाठी आंदोलन करता, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे, तुम्ही कामावर यायचे नाही, कोणाकडे जायचे ते जा, काय करायचे ते करा, माझे कोणी काहीही करू शकत नाही, असे वक्तव्य करून त्यांनी कामगारांना उद्यापासून कामावर यायची गरज नाही असे सुद्धा सांगितले. डॉक्टर सोनारकर यांची कार्यप्रणाली नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. काही महिला कामगारांनी त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. त्यानंतर आता काम करणाऱ्या कामगारांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी कायदा हातात घेऊ, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जनविकासाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिलेला आहे. शासकीय रुग्णालयातील कामगारांनी 6 महिन्याच्या थकीत पगारासाठी आंदोलन केले म्हणून रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर भास्कर सोनारकर यांनी 12 ते 15 कामगारांना कामावरून काढलेले आहे, कामावरून काढण्याची धमकी दिली. उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका, आपल्या कक्षामध्ये बोलावून त्यांनी असे सांगितले, तुम्हाला कोणाकडे जायचं आहे तुम्ही जाऊ शकता, माझं कोणी काही बिघडू शकत नाही, अशी मुजोरीची भाषा डॉक्टर सोनारकर यांनी या कामगारांसोबत केलेली आहे. जनविकास कामगार संघ सर्व डॉक्टरांचा सन्मान करते, विशेष करून कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचासुद्धा सन्मान करते, परंतु कंत्राटी कामगारही जीवावर उधार होऊन आणि 6-6 महिने पगार नाही, उपाशीपोटी रुग्णसेवा कोविडच्या आपत्तीमध्ये करीत आहेत, यांचा सन्मान जर या डॉक्टरांनी केला नाही, यांचे दखल जर डॉक्टरांनी घेतली नाही आणि यांना कामावरून काढण्याची जर धमकी दिली, तर जनविकास कामगार संघ कायदा हातात घेऊन डॉक्टरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.